माझं सोलापूर न्यूज चॅनल. सोलापुरातील निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेच्या वतीने सोलापुरातील दयानंद कॉलेज परिसर व गुजर वस्ती या ठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली. 20 मार्च 1927 रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली. ज्या माणसाला पाण्याचा स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता त्यांना हे चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी खुले केले. या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी चौकाचौकात तहानलेल्या व्यक्तींना पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय केली जाते, परंतु पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी समतोलतेसाठी प्रत्येक पशुपक्षी यांचे जीव तितकेच मोलाचे महत्व आहे, यांच्या जीवाचे तितकेच मोलाचे महत्व आहे. हे आपल्या भारतीय संविधानाने पर्यावरण सुरक्षा कायदा व वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित केला आहे. 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने आजच्या दिनी सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित होऊन दयानंद कॉलेज परिसर व गुजरवस्ती येथे ठिकठिकाणी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. यावेळी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे, भीम युवक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्पमित्र प्रतीक डावरे या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र देवा सुरवसे, सर्पमित्र अशरफ शेख, सोनू गजदाने, राहुल शिंगे, विक्रांत मनोज स्वामी, सौरभ बोराडे आदींनी परिश्रम घेतले. आज रोजी 20 मार्च म्हणजे आजच्याच दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केलं. आणि आज या सर्वसामान्य माणसाला आज आपल्याला पाणी पिण्याचा हक्क मिळून दिला. तर आजच्या या दिवसाचा औचित्य साधून सोलापुरातील गुजरवस्ती या ठिकाणी न्यू युवक तरुण मंडळ त्याचप्रमाणे निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटना सोलापूर यांच्या वतीने गुजरवस्ती परिसरामध्ये पशुपक्षींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करीत आहोत. आज आपण पाहतो की या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आज पाणपोई उपलब्ध होते. माणसांनी माणसांना पिण्यासाठी पाण्याची सोय आज सुद्धा करतात, परंतु पक्ष्यांसाठी ही सोय आपल्याला दिसून येत नाही. तर या ठिकाणचे तरुण मित्रमंडळ आहेत, या सर्वांनी पुढाकार घेऊन पक्ष्यांसाठी पाण्याची सोय कशी करावी या पद्धतीचं एक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजुदा नागमोडे आणि त्याचबरोबर अरुण लोकटे या आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. तर आमचं सर्वांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक ठिकाणी सोलापूरचं तापमान इतकं वाढलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं तापमान कधी 1 नंबर अव्वलस्थानी तर कधी 2 नंबर असं. म्हणजे नागपूर आणि सोलापूर हे 2 जिल्हे असे आहेत की अतिशय उष्ण वातावरण या ठिकाणी असतं. तर कोणत्याही पशूंना पक्ष्यांना पाण्याची कमतरता पडू नये याची काळजी आपण सर्व सोलापूरकरांनी घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि उपस्थित असणारे आपले अध्यक्ष सोनू गजदाने, विजुदा नागमोडे, राहुल शिंदे, प्रतीक तावडे सर्व मित्रमंडळांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी विजुदा नागमोडे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. या ठिकाणी उपस्थित माझे मित्र कंपनी व लोकरे खरोखरच सांगायचा उद्देश म्हणजे आज आपण भारतीय संविधानानं जो अधिकार सगळ्या पशुप्राण्याला निसर्गाला जो दिलेला आहे तो एक आपण पालन करत आहे. कारण आपण जगत असताना बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की दिवसिंग म्हणल्यासारखे पाणपोई आपण उघडी करून माणसांसाठी पाणी पिण्याची सोय करतो, पण आपण पक्षासाठी आणि जनावरासाठी कधीच आपण विचार करत नाही. कारण या धरतीवर जेवढे मनुष्य आहेत तेवढे पशुपक्षी प्राणी पण आहेत, त्यासाठी पण आपण खरंच एक आता उन्हाळ्याचे दिवस कडक वाढत असताना त्यांना पाण्याची सोय
आपण करावी असे आज या मंडळाने जे कार्यक्रम घेऊन पाण्याची जी सोय पशुपक्ष्यांना केलेली आहे ती खरंच त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांनी पुढील असंच पाण्याची सोय पशुपक्ष्यांसाठी करावी अशी सगळ्यांना सोलापूरमधल्या सगळ्या रहिवाशांना करतो की आपल्या घरात दरवाजासमोर झाडं असेल तिथं पाण्याची सोय करून पक्षी प्राण्यांना पाणी पाजावं अशी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.